आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू विदर्भातील तीन ग्रामपंचायतींना दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार दोन हजार बावीस जाहीर महाराष्ट्रातील लोडशेडिंग कमी करण्यासाठी गुजरात राज्यामधून सातशे साठ मेगावॅट वीज मागवू ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण विकासाकरता पंचायत पंचायतराज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे शाश्वत विकासाची उद्दिष्ट स्थानिक पातळीवर या विषयावर पंचायतराज मंत्रालयानं नवी दिल्ली इथं राष्ट्रीय स्तरावरच्या लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संमेलनाला संबोधित करताना ते आज बोलत होते शाश्वत विकासाची उद्दिष्ट राष्ट्रीय स्तरावर पूर्ण करण्यासाठी गावांचा विकास व्हायला हवा आणि यासाठी दळणवळण पायाभूत सुविधा आणि जलसिंचन महत्वाचं असल्याचं ते यावेळी म्हणालेत डिजिटल शासनाच्या अभियानाची पूर्तता होण्यासाठी देशातल्या ग्रामपंचायतींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याची गरज असून वर्षातून एकदा ग्रामसभा आयोजित करायला हव्यात तसंच या सभा यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं म्हणाले तंत्रज्ञानाच्या मदतीनं काम करताना जास्तीत जास्त पारदर्शकता राहावी यासाठी पंचायतराज व्यवस्थेकडे कृती आराखडा असायला हवा असं मंत्री गिरीराज सिंग यांनी यावेळी म्हटलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायतराज मंत्रालय आजपासून जनउत्सव आठवडा साजरा करत आहे शाश्वत विकासाची उद्दिष्ट ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गाठता यावीत यासाठी या, या, या अभियानातल्या सर्व भागीदारांना प्रोत्साहन देणं हा या मागचा उद्देश आहे महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी उद्या मुंबईत राज्य केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिमी क्षेत्राच्या लाभार्थींसाठी आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाला संबोधित करतील पोषण अभियान दोन अंतर्गत शक्ती आणि वात्सल्य अभियानाची अंमलबजावणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुढील पाच वर्ष योग्य रीतीनं करावी यासाठी संबंधित प्रशासनामध्ये जागृती निर्माण करणं हा या संमेलनाचा उद्देश आहे पोषण अभियान दोन प्रभावीपणे लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारांच्या सहकार्यानं प्रादेशिक स्तरावर चर्चासत्रांची मालिक सुरू सुरु असून यामधील चौथं संमेलन उद्या मुंबईत होत आहे महाराष्ट्र राजस्थान गोवा गुजरात मध्यप्रदेश दादरा नगर हवेली आणि दीव दमण या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाची यंदाची नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे युजीसीच अध्यक्ष मामिडला जगदेश कुमार यांनी आज ही माहिती दिली डिसेंबर दोन हजार एकवीस आणि जून दोन हजार बावीस या फेऱ्यांसाठी संयुक्तपणे होणाऱ्या या परीक्षांच्या तारखेबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं तारखा निश्चित केल्यावर एनईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर कलिजाईल असं तिणाल यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरू झाली असून येत्या तीस ते अकरा ऑगस्ट या काळात यंदाची अमरनाथ यात्रा होणार आहे जम्मू काश्मीर बँक पंजाब नॅशनल बँक आणि यस बँकेच्या चारशे शह शाखा आणि भारतीय स्टेट बँकेच्या देशभरातल्या एकूण शंभर यात्रेची नोंदणी करता येईल तसंच श्राईन बोर्डची वेबसाईट आणि मोबाईल एपच्या माध्यमातून देखील अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करता येईल अशी माहिती श्री अमरनाथजी श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी दिली आहा यंदा पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर वेळी अमरनाथ यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक मार्गावर दर दिवशी दहा हजार यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल पंचायत राज मंत्रालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जात आहे पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्प उत्सव या नावानं येत्या सतरा एप्रिलपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं शाश्वत विकासा उद्दिष्टांचं स्थानिकीकरण या विषयावर होणाऱ्या राष्ट्रीय या सप्ताहाची सुरुवात होणार आहे या सप्ताह अंतर्गत विविध विषयांवर परिषदा आयोजित करण्यात आहेत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यात मह, पंचायतींचं महत्व विविध कार्यक्रमांद्वारे अधोरेखित करण्यात येणार आहे राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार दोन हजार बावीससाठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे या उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात वाघोली तालुका मोर्शी जिल्हा अमरावती नेरी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा नंदवा तालुका तालेक सालेकसा जिल्हा गोंदिया या विदर्भातील ग्रामपंचायतींचा देखील समावेश आह याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती तसंच सर्व सरपंच आणि संबंधित पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक आणि अभिनंदन आहे या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी विजेच्या मागणीत दहा टक्क्यानं वाढ झाली असून देशात मोठ्या प्रमाणात कोळसा तुटवडा असताना देखील महावितरण काळजी घेत आहे की नियमन होऊ नये त्यासाठीच आम्ही तातडीनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन गुजरातमधील एका कंपनीकडून सातशे साठ मेगावॅट वीज घ्यायला मंजुरी दिली आहे राज्यात भार भारनियमन कमी करता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं विकासासाठी सर्व विभागांनी प्रयत्नरत राहून शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असे निर्देशही तनपुरे यांनी दिलेत आज जिल्ह्यातील दिल सर्व विभागाची आढावा बैठक त्यांनी घेतली जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची यावी माहिती दिली धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख असल्याचं त्यांनी सांगितलं सन दोन हजार वीस एकवीसमध्ये एकंदर एकशे एकावन्न धान खरेदी केंद्रांवर बहात्तर लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आलं असून सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये चौवेचाळीस लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी उपासना मंडळ नागपूर प्रस्तुत आणि रंगबावरा निर्मित श्री प्रल्हाद महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित तत्वनाम दोन अंकी नाटक येत्या गुरुवारी चौदा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलं आह सायंटिफिक सभागृह आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर नागपूर इथं सायंकाळी साडेसहा वाजता सादर होणाऱ्या या नाटकाचं लेखन निर्मिती आणि दिग्दर्शन अधिश्री देशपांडे यांचं आह प्रवेश निशुल्क असून मोठ्या संख्येनं नाटकाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष उपाध्ये आणि सचिव अनंत देशपांडे यांनी कलि आहा य्या बावीस एप्रिल दरम्यान उदगीर इथं होणाऱ्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत लातूर जिल्ह्यात होणार मराठी साहित्य संमेलन असून ते सर्वांच्या प्रयत्नांना यशस्वी करू असा विश्वास या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासने मावती अध्यक्ष जयंत नारळीकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या संमेलनात सीमावर्ती जिल्ह्यातले लोक सहभागी होणार आहेत तसंच बाल साहित्यिकांना मोठा वाव देण्यात आला असून पहिल्यांदा साहित्य संमेलनाच्या मंचावरून पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार असल्याची माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली गोंदिया जिल्ह्यातील हिवतापाबाबत मागील काळातील गंभीर परिस्थिती बघता हिवताप मृत्यू आणि बाधित रुग्णांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाच्या तांत्रिक मंजुरीनं गोंदिया जिल्हा विकास आणि नियोजन निधीतून खरेदी करून पाच एलसीडी उच्च तंत्रज्ञानाचे मायक्रोस्कोप डॉ श्याम निमगडे सहाय्यक संचालक हिवताप आणि हत्तीरोग नागपूर यांच्या प्रयत्नानं प्राप्त झाले आहेत हिवताप तपासणीबाबत प्रयोगशाळा बळकटी करण्यासाठी नवसंजीवनी ठरणार आहेत जिल्ह्यात स्थलांतरित लोकांचं प्रमाण जास्त असून असे मजूर पत्ता सीझन आणि इतर कामानिमित्त बाहेरील राज्यातून जाणं करीत असतात जिल्ह्याला मध्यप्रदक्ष आणि छत्तीसगडची सीमा लागून असल्यामुळे हिताप पॉझिटिव्ह रुग्णांच्या संक्रमणामुळे जिल्ह्यात याच्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असते प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासात विदर्भात उष्णता कायम राहणार असून त्यात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे आज विदर्भातील अकोला इथं त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची तर ता नागपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवरांनी आज ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली वंचितांच्या आणि महिलांच्या उन्नतीसाठी फुले यांनी केलेल्या कार्यामुळे समाज स... सर्वसमावेशक समाज उभारण्याचा आपल्या प्रयत्नांना कायम प्रेरणा मिळत राहिली आहे असं नायडू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे सामाजिक प्रणेते आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत म्हणून महात्मा फुले यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं महात्मा फुले हे बहुआयामी होते सामाजिक समानता महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी अथक कार्य केलं त्यांच्या या योगदानाबद्दल देश सदैव त्यांचा ऋणी राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना अभिवादन केलं महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातल्या जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या समाज सुधारक शेतकऱ्यांची कैवारी आणि स्त्री शिक्षणाची उद्गारते महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात असून राज्यात अनेक ठिकाणी यानिमित्त पथनाट्य आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशाच्या विकासाकरता पंचायतराज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू विदर्भातील तीन ग्रामपंचायतींना दीनदयाळ उपाध्याय पंचायत, दीन पंचायत सशक्तीकरण पुरस्कार दोन हजार बावीस जाहीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार